पहिली ओवर संपते आणि पहिली ओवर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय पाच बिनबाद पाच थ्री इलेव्हन. राष्ट्रवादी चषक आपण पाहत आहोत. राष्ट्रवादी चषकातील एक महत्त्वपूर्ण मॅच दुसऱ्या फेरीची उपउपांत्य फेरीची मॅग्निफिसंट आणि त्यांच्या विरुद्ध श्री इलेव्हन घाटकोपर ही मॅच पाहतोय. सलामीची जोडी आनंद चव्हाण आणि भावेश ही जोडी पाहायला मिळते. तर बॉलिंगसाठी सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्मात आहेत इम्ब्रोस. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं बॉलने आणि या बॉलला खेळून काढलं एका धावेसाठी भावेशने. दोन चांगल्या टीम आहेत, दोन्ही टीम लक्ष असेल श्री इलेव्हनचं. ही धावसंख्या सहा ओव्हरच्या मॅचमध्ये 40-45 पर्यंत तरी कमीत कमी घेऊन जायचं, त्यापुढे जास्त मोठं किती जेवढे होतील तेवढ्या प्लसमध्ये असतील आणि पाहूयात. परंतु समोर जर पाहिलं तर नवी मुंबई मॅग्निफिसंटचा खूप जबरदस्त असा गोलंदाजी मारा पाहायला मिळतो आहे. प्रत्येक गोलंदाज हा प्रतीत यश आहे. यावेळेला मात्र संयम दाखवत असताना स्क्वेअर लेगला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला एका शैलीदार पद्धतीने भावेश. मात्र या मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बॅट झाले होते, एक सिक्स त्यांच्या बॅटमधून आला होता. या मॅचमध्ये आनंद चव्हाणच्या बरोबरीने मात्र डावाला आकार देण्याची त्यांची क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा आज वापरही करावा लागेल. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. राष्ट्रवादी चषक आपण पाहत आहोत. या परिसराच्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखीताई राखी दिदी जाधव यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सब तब्बल 80 टीममध्ये इंटर 64 टीम आणि त्याचबरोबर खुल्या गटातील 16 टीम अशा 80 टीममध्ये ही स्पर्धा 8 रात्री रंगणार आहे. त्यापैकी ही 6वी रात्र आज या क्रीडा स्पर्धेची. आनंद चव्हाण यावेळेला कव्हर्सला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नाजीम गुल्ली तिकडे पोहोचले. बरंचसं काही बऱ्याचदा नॉर्मली ज्या फलंदाजांना आपल्या फलंदाजीला मुरड घालावी लागते अशा ज्या पद्धतीची हे मैदानाची रचना, त्याचबरोबर खेळपट्टी बहुतेक ठिकाणी पाटा खेळपट्टी असतात. परंतु ही खेळपट्टी स्पिनर्स बॉलर्सना सहाय्य करणारी खेळपट्टी आहे, त्यामुळे दोन बाजूंना तोंड द्यावं लागते गोलंदाजांना फलंदाजांना. एकतर मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि त्यातही खेळपट्टी जी बॉलर्सला साथ करते आणि या दुहेरी संकटाला फलंदाज सामोरं जातात. परंतु काही फलंदाज असे आहेत याही परिस्थितीत खूप चांगली कामगिरी करत आहेत. परंतु पहा भावेशला काहीच चकवलं आहे ते मात्र इम्रोजने समोरून बॉलला अगदी हातभर कट केला, कारण इथे स्पिनर्सही चांगली कामगिरी करतायत आणि इथे कटर्सही चांगली कामगिरी करतायत. अगदी हेलकावा दिला आणि ज्या पद्धतीने अबूने आज बॉल टाकला होता लाजाबाब होता, त्याच पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळतो इम्रोजकडून. इम्रोज वेगावर भर देण्याऐवजी बॉल कट करण्यामध्ये भर देतो आणि या पर्यायाने त्याला यश देखील सातत्याने पाहायला मिळतं. इम्रोज हो आणखीन एक बॉलला काय टाकला गेला या ठिकाणी. दोन लगातारच्या दोन चेंडूवर भावेशला बरेचसे प्रश्न विचारलेत इम्रोजने बॉलच्या स्वरूपात. पहा बॉल पडला कुठे, बॉलने अँगल, ह्याच पद्धतीची चित्र आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो ज्यावेळेला फास्टर स्विंग करतात बॉल. इंग्लंडमध्ये अशा प्रकारे किंवा न्यूझीलंडमध्ये अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतं, ते आज आपल्याला घाटकोपरमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि ते चित्र जर कोण पेश करत आहे तर ते गोलंदाज इम्रोज करत आहेत. आणि यष्टी उद्ध्वस्त केली, दांडी वाकवली मधली, अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला. थोडीशी अडकळत होते, त्याच वेळेला त्यांची मुवमेंटही होत नव्हती आणि स्वाभाविक आहे. एखादा गोलंदाज तुमच्यावर हवी होत असेल तर तुम्ही डबल माइंड होता, तुम्ही थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण होतं. तर इम्रोजने भावेशला बात करण्याची परिस्थिती निर्माण केली आणि तदनंतर भावेशला बात केलं आहे. पहा कन्फ्यूज झाले हा बॉल कसा खेळायचा, कारण अगोदर ऑलरेडी ते दोन बॉलवर भावेश चकले होते त्यांच्या विरुद्ध. आणि दोन ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं पहिली विकेट माघारी परतते भावेशच्या रूपात 8 धावा 8 रन. नाझीम गुल्ली पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आनंद चव्हाणच्या रूपात अजूनही असा खेळाडू आहे जो मॅच विनर आहे. लांबच लांबवर फटकेबाजी करण्याची क्षमता आनंद चव्हाण यांच्यामध्ये आहे. तर नाझीम गुल्ली बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. महेश शिंदे जोडीलाही येत आहेत. छत्रपती
शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. आनंद चव्हाण 4 धावांवर बॅटिंग करतायत, 5 बॉल खेळाचा सामना केला आहे त्यांनी. दुसऱ्या बाजूला महेश शिंदे जे नुकतेच आलेत आणि अशाच पद्धतीने धावगती राहिली तर 24 धावा बनवू शकतात 6 ओव्हरमध्ये. परंतु 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. नाझीम ज्यावेळेला बॅकफूटला गेले आणि तळम्यांच्या क्षेत्रात बॉल टोलवण्याचा प्रयत्न झाला, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. 9 रन. सहावी मॅच आजच्या रात्रीतील. पहा पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. गुजरातचा जादूगार दाखल झाला आहे महाराष्ट्रात मुंबईत जादू दाखवण्यासाठी. अशा पद्धतीचे चेंडू मात्र त्यांच्याकडून टाकले जात आहेत. पहा बॉलला फ्लाईट देतात, बॉल अँगल बनवत वळवतात. पहा काय बॉलिंग होते या ठिकाणी ती नाझीम गुल्ली यांची. परंतु या ठिकाणी आक्रमकता तर धारण केली आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला परंतु फटका या ठिकाणी फसला. बॉल हातात जाईल मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या आणि बाद होऊन परतावं लागते. महेश शिंदे जे आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करत होते ते माघारी परत आहेत. आणखीन एक धक्का बसतोय तो श्री इलेव्हनला. जयेश राठोड जो मागील डावाचा मागील मॅचचा हिरो देखील होता, एक 6 आणि 1 4 मारला होता, तेच येथील. इम्रोज पहा काय कॅच पकडतायत. खूप चांगली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नवी मुंबई मॅग्निफिसंट टीम पाहतोय. ज्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाज प्रत्येक फलंदाज आपली भूमिका निभवताना पाहायला मिळतो आहे, जी त्यांना ओमकार नाईक आणि राकेश गुप्ता यांनी दिली आहे. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु नाझीम आहे की मानत नाही आहे. त्यांनी टाकलेले बॉल मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहेत. त्यांनी टाकलेले बॉल मात्र सातत्याने हुलकावणी देत आहेत, कधी आतमध्ये तर कधी बाहेर, कधी लेग स्पिन तर कधी ऑफ स्पिन. नाचवतोय फलंदाजांना नाझीम. परंतु आनंद चव्हाण भिरकावून देण्याचा प्रयत्न तरी या ठिकाणी झाला आहे आणि हो मी पुणे देहू रोडवरून का आलोय ते दाखवतोय. आनंद चव्हाणच्या बॅटमधून येतोय सिक्सर, जी गरज होती श्री इलेव्हनना. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना गतवर्षी याच स्पर्धेमध्ये 4 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता होती 24, त्यावेळेला 3 षटकार आनंद चव्हाण यांनी मारले होते शेवटच्या ओव्हरमध्ये. तर आज त्याची या ठिकाणी पुनरावृत्ती होताना पाहायला मिळेल का. आनंद चव्हाण हा की फॅक्टर असणार आहे या मॅचमधील. संयम देखील दाखवण्याचा प्रयत्न पहा, चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय सुशांत मांद्रेकर सरांचा. 2 धावांचा, धावसंख्या 2 ने पुढे गेली, धावसंख्या 2 जाऊन पोहोचते ती मात्र 17 धावांवर. तर या ओव्हरमध्ये रन आल्या, 1-6 जो आनंद चव्हाण यांनी मारला त्यामध्ये रन येताना पाहायला मिळाल्या. 3 ओव्हरमध्ये 17, चांगली बॉलिंग होते. परंतु आनंद चव्हाण हा फॅक्टर महत्त्वाचा असेल. परंतु दुसऱ्या बाजूला जो आपल्याला जयेश राठोड आला आहे तोही फॅक्टर महत्त्वाचा असेल, कारण तो घाटकोपरचा खेळाडू आहेत, सध्या चांगले फॉर्मात आहेत आणि त्यांच्याकडून कशा प्रकारची कामगिरी होते पाहायला मिळते. प्रेक्षकांचं आम्ही कौतुक करू जे अजूनही आपल्या ही मॅच पाहायची आहे, ही स्पर्धा पाहायची आहे या इराद्याने पाहायला मिळत आहेत. इम्रोज येतील बॉलिंगसाठी, दाखल होताना पाहायला मिळतील ते रवी बुंबाक, कारण 3 ओव्हर झाल्यात नाझीम गुल्लेच्या, 2 इम्रोजची, 1. आणि आता मात्र मागील मॅचप्रमाणे या मॅचमध्ये 4th ओव्हरमध्ये रवी बुंबाक यांना आमंत्रित केलं आहे. पहा किती गोलंदाजांची फौज देखील या टीममध्ये आहे. परंतु श्री इलेव्हनचा प्लस पॉईंट आहे कारण ती होम ग्राउंडवर खेळत आहेत.
या वेळेला स्ट्राईक अतिशय चांगला फटका येताना पाहिला मी तोय. प्रेक्षक पहा, नाझीम बरासा लांबवरचा प्रवास करत असताना तिकडे पोहोचले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील घेतली जाते आणि टाळ्यांचा गजर देखील होताना पाहिला मिळतो. जयेश राठोड गोळीबारला राहणारा हा खेळाडू बॅटमधून गोळीबार करण्यासाठी सज्ज आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या साईनाथ नगरच्या खेळाडूकडून होते. जयेश राठोड या वेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि कॅच मात्र हातातून सुटली जाते. जयेश राठोड सारख्या खेळाडूची कॅच सुटणं महागात पडणार का नवी मुंबई मॅग्निफिसंटला? आणि तेच या ठिकाणी पाहायचं आहे. चांगले फिल्डर आहेत किरण पवार, खूप कमी वेळा त्यांच्याकडून असं पाहायला मिळतं, परंतु आज जयेश राठोडची कॅच सुटली आहे या महत्त्वपूर्ण वेळेला. धावसंख्या 20 जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत 20 चेंडू झाले, त्यांनी 20 धावा बनवलेल्या आहेत. आनंद चव्हाण या वेळेला मात्र स्ट्रोक खेळला जातोय एका धावेसाठी. या स्कोर 1-21. आता जोडी ही जी आहेत यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. आनंद चव्हाण 10 बॉलमध्ये 14 रनची खेळी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. दोन्ही खेळ टीम ज्या आहेत त्या आता दुसरी मॅच खेळतात, म्हणजे त्यांना मॅचचा पुरेपूर अंदाज आला आहे, खेळपट्टीचा अंदाज आला आहे, मैदानाचा अंदाज आला आहे. या वेळेला मात्र पहा सुंदरता दाखवत असताना आपल्या फलंदाजीतील आनंद चव्हाण आपल्या टीमला आनंद देतो आहे. आणि का महाराष्ट्रातील नामवंत फलंदाजांमध्ये आनंद चव्हाणची देखील गणना केली जाते. पहा काय फटका खेळला आहे, कॅपमध्ये स्ट्रोक खेळला आहे, लॉफ केला तो देखील मात्र कव्हरच्या दिशेने आणि 1 बाउन्स हा बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थही झाला. आपला क्लास दाखवून देत असताना सोपं नसतं तुम्ही कव्हरच्या दिशेने असे फटके खेळणं. त्यासाठी कित्येक वर्षाची तपश्चर्या लागते, कित्येक वर्षाची प्रॅक्टिस लागते, अनुभव लागतो एवढ्या मोठ्या मैदानामध्ये अशा प्रकारचा फटका खेळण्यासाठी. आणि आनंद चव्हाण मात्र सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा वेधून घेत आहेत. 25 धावा धावफलकावर श्री 11 विरुद्ध नवी मुंबई मॅग्निफिसेंट. आनंद चव्हाण या वेळेला आणि या गोष्यांकित क्षेत्रात मात्र हा बॉल जाताना पाहिला मिळेल. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाताना पाहिला मिळतोय, तो म्हणजे तब्बल 26 चार ओव्हर, चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू असताना. बघता बघता आता धावसंख्या आकार घेऊ लागली आहे. आनंद चव्हाण यांच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावर रवी बोंबक यांचं हे षटक मात्र काहीसं महागडं ठरलं आहे इतर गोलंदाजांच्या तुलनेत. 26 राष्ट्रवादी चषक. आनंद चव्हाण पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर जरूर या ठिकाणी होतोय. बॉल थोडासा बाजूला गेला, एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. आणि आनंद चव्हाण एका बाजूने आता किल्ला लढवत आहेत आणि नुसतं लढवत नाही आहेत तर आता ते आपल्या भात्यातील एक एक फटकाही बाहेर काढू लागलेल्या आहेत. अचाट ताकदीची मात्र त्यांचा या ठिकाणी वापर देखील करतायत. 28 रन झालेले आहेत 4 ओव्हर संपल्यानंतर, 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया श्री 11 कुठपर्यंत जात आहेत. पार्टनरशिप पहा, 9 बॉलची पार्टनरशिप झाली आहे आणि तब्बल 19 धावा काढल्या आहेत. जयेश राठोड त्यामध्ये 3 धावांवर बॅटिंग करत आहेत, 2 बॉल खेळलेत. परंतु दुसऱ्या बाजूला आनंद चव्हाण 13 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी त्यांनी सजवली आहे आणि अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर कुठेतरी 15-20 या धावा जर बनवल्या तर एक निर्णायक स्थितीपर्यंत श्री 11 जाऊ शकतो आणि तो त्यांचा प्रयत्नही असेल. तर बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे पुन्हा एकदा इम्रोज.
पहा क्षेत्ररक्षणाची रचना करत असताना प्रथमेश पवारांना करावी लागते महत्त्वाचं कार्य असतं, ज्या संघनायकाचं कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं, कोणत्या क्षेत्ररक्षकाला कुठे उभं करायचं, फलंदाजाला रीड करून मात्र या सगळ्या व्यूहरचना कराव्या लागतात. इम्रोजचा हा बॉल टपा पडल्यानंतर प्रभावित जरूर केलं गेलं होतं, परंतु रन येते याही बॉलवर एक रन. थ्री इलेव्हनला तेच करायचं, रन करायचे आहेत, बॉलला बाहेर काढलं यावेळेला. पहा फलंदाजाला द्विधा मनस्थितीत टाकतायत इम्रोज यावेळेला, काही बॉल ते आतमध्ये आणतायत, काही बॉल बाहेर काढतायत, आणि त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे गोलंदाजीमधील. ते क्वचितच वेगाने गोलंदाजी करतात, परंतु एवढा लांबवरचा रनअप, जेवढी लांबीची विकेट आहे तेवढा लांबवरचा त्यांचा रनअप आहे, परंतु एवढा घेऊन मात्र ते अचूकतेवर भर देतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यावेळेला मात्र बीट गेट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला आहे, परंतु पाहूया किती धावांसाठी हा फटका जाताना पाहायला मिळतो आहे. पंचांचा इशारा येतो आहे एका धावेचा, आणि स्कोर एकने पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे तब्बल 30-30. तीस रन झालेले आहेत धावफलकावर, 10 बॉल अजूनही बाकी आहेत. एका बाजूला नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला घाटकोपर, एका बाजूला ओमकार नाईक, तर दुसऱ्या बाजूला तुषार पवार, संदीप कदम. जयेश राठोड, आज आपल्या टीमसाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. यावेळेला मात्र स्ट्रोक तर खेळायचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, आणि खूप चांगली कॅच भूषण पाटीलने बराचसा प्रयत्न करत असताना, बराचशी धावपळ करत असताना ही कॅच घेतली, आणि जयेशला माघारी परतावं लागतं. धनंजय बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील धनंजय, कारण मागे या अगोदरच्या मॅचमध्ये देखील एक चौकार त्यांच्याकडून पाहायला मिळाला होता. आणि संध्याकाळच्या सत्रात ज्या पद्धतीने जेवढ्या धावा होत होत्या का आपण पाहू 8 नंतर, त्यापेक्षा आता मात्र ते प्रमाण थोडंसं कमी जरूर झालं आहे. गोलंदाज अधिराज्य गाजवता, 30 रन झालेले आहेत धावफलकावर. आनंद चव्हाण यांच्यासाठी टाकला गेला बॉल, पुन्हा एकदा कट केला जातोय. इम्रोज वैविध्यतेने नटलेली बॉलिंग करतायत, आणि याचमुळे मात्र प्रभावित करतायत. ते नुकतीच खारघरची इनामपुरीची टुर्नामेंट देखील गाजवली होती, काल देखील जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी नवी मुंबई मॅग्निफिसंटने केली ती ओवळे गावामधील स्पर्धेमध्ये. 30 रन धावफलकावर 5 ओव्हर सुरू असताना. यावेळेला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, इम्रोजची अचूकता आनंद चव्हाण यांना देखील बाद करून गेली. एक षटकार जरूर खेचला होता, 14 चेंडूमध्ये 21 धावा जरूर केल्या, परंतु आनंद चव्हाण यांना आता माघारी परतावं लागत आहे. कशामुळे? तर हे शक्य झालं इम्रोजच्या अचूकतेमुळे. आता मात्र धनंजय भिंताडेच्या जोडीला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नागेश शेट्टी. तर पाहूया या मैदानाचं हिरो राहिला आहे कित्येक वर्ष नागेश. आज पुन्हा एकदा आपल्या होम ग्राउंडमध्ये याच मैदानात त्याने श्रीगणेश देखील केला असेल क्रिकेटचा, आणि आज मात्र त्याच मैदानात नागेश पुन्हा उतरतो आहे एका वेगळ्या जिद्दीने. खूप मोठ्या संख्येने नागेशचे चाहते देखील मॅचचा आनंद घेत असतील. तीस रन
पहिलाच बॉल रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नागेशकडून जरूर झाला होता, परंतु पहा इम्ब्रोज आणि अचूकता हे समीकरणच आता सध्या झालं आहे की काय, अशा पद्धतीची बॉलिंग त्यांच्याकडून जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 ओव्हर संपल्या, 30 रन धावफलकावर झाले आहेत. त्या षटकात जर पाहिलं तर इम्ब्रोजने काय बॉलिंग केली आहे, 2 ओव्हर टाकल्या, 3 रन खर्च केले आणि 4 विकेट घेतलेले आहेत, एवढी अफलातून बॉलिंग इम्ब्रोजने केली आहे. तर 3 विकेट घेतल्या आणि 3 विकेट आणि 4 रन खर्च केले, माफ करा. तर शेवटची 1 ओव्हर बाकी आहे, यामध्ये किती धावा बनवल्या जातात पाहिजे. बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येतं अंगद पाटील यांना. मागील मॅचप्रमाणे याही मॅचमध्ये शेवटची ओव्हर अंगद पाटील यांच्याकडे सोपवलेली आहे. तर शेवटच्या 1 ओव्हरमध्ये किती रन बनवल्या जात आहेत त्यावर या मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. 8 किंवा 10 किंवा किती रन बनवल्या जातात ते या ठिकाणी पाहायचं आहे. तर धनंजय बिंताडे पुण्यावरून मुंबईचा प्रवास या राष्ट्रवादी चषकामध्ये झाला आहे, त्या जरूर दाखवावं लागणार आहे. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने बोलबाला आहे धनंजय बिंताडेंचा, मुंबईमध्ये जरूर करावा लागेल, त्याच पद्धतीचा डंका पिटावा लागेल मुंबईत. यावेळेला स्ट्रोक तर खेळताना पाहायला मिळत आहेत. हो, धनंजय बिंताडे दाखवतोय मला धावांची भिंत उभी करायची आहे, आणि त्यासाठी धनंजय बिंताडे या ठिकाणी आपला क्लास दाखवून देत असताना धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जातात धनंजय. अंगद पाटीलचा पहिलाच बॉल या ठिकाणी उसळता होता आणि त्याला दिशा दिली स्क्वेअर लेगला. या षटकाराच्या जोरावर धावसंख्येने घेतली उसळी. छत्तीस धावा धावफलकावर, 5 बॉल अजूनही बाकी आहेत. धनंजय भिंताडे षटकारांनी मात्र या ठिकाणी खातं खोलतोय. पहिलाच बॉल षटकारामध्ये परावर्तित केला. यावेळेला जर पाहिलं तर वेग दाखवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल घोषित केला जाईल. दडपण भल्या भल्या गोलंदाजांवर येतं ज्यावेळेला त्यांच्या विरुद्ध आक्रमण होत असतं, आणि 37 धावांवर धावफलक जरूर येताना पाहायला मिळतो आहे. पुण्यातील क्रिकेट अगदी ढवळून काढलं आहे धनंजय भिंताडेच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर. मुंबईमध्ये देखील या मॅचमध्ये, या अगोदरच्या मॅचमध्ये चौकार आणि या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर मारलेला षटकार खेचत असताना धनंजय सर्वांच्या नजरा वेधून घेत आहेत. अंगद पाटील बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. एवीला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, स्कोरला 1 धावेने पुढे पाठवलं, जाऊन पोचतोय तो मात्र 38 धावांवर. ओव्हर नंबर 6 सुरू असताना राष्ट्रवादी चषक. जवळपास 2:30 वाजलेत परंतु प्रेक्षक काही जागा सोडायला तयार नाही आहेत. नागेश यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, नागेशकडून पुन्हा एकदा बॅटची एज तर घेतली गेली होती. यष्टीरक्षक नाणा काहीसे नाराज असतील कारण त्याचं कॅचमध्ये रूपांतर होणं गरजेचं होतं. भूषण आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, भूषण दिसत आहेत. आणि पहा बॉल थोडासा दूरवर होता पण प्रयत्न जरूर भूषणने केला होता. आज खूप चांगली कॅचही त्यांनी पकडली आहे. परंतु 1-1 रन किती महत्त्वाचं आहे ह्या खेळपट्टीवर ते भूषण जाणून आहेत आणि म्हणून स्वतःवरच नाराज व्यक्त करतायत, माझ्याकडून चुकी झाली आहे. आज खूप मोठ्या संख्येने तुर्भे गावातून देखील क्रिकेटचे चाहते आलेत, त्यांचंही स्वागत. या वेल ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल पहा, दावा बहाल केल्या जात आहेत. छोट्या छोट्या चुका प्रतिस्पर्धी टीमला मॅचमध्ये घेऊन येत असतात आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाईट प्लस 1 रन अशी मिळेल आणि स्कोरला 2 ने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 3-11 41 वर बघता बघता. आणि हाच की फॅक्टर राहणार आहे का, ही धावसंख्या जी आहे त्या धावसंख्येने मात्र घेतलेला आकार आणि येणारे काही बॉल अजूनही बाकी आहेत आणि धनंजय भिंताडे हा बॅटिंग करतोय हे विसरून चालणार नाही. धनंजय हेलिकॉप्टर, क्या बात है, टाळ्या तर झाल्याच पाहिजे असा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय.
शेवटच्या षटकात धावांची गरज असताना धनंजय बरसला. हो 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 हो, डोळ्यांची नेत्रांची पारणं फेडणारा स्ट्रोक धनंजय अंगदचा हा बॉल, त्यावर हेलिकॉप्टर. काय खेळलाय लाजबाब, क्लास दाखवून देणारा. आणि हेलिकॉप्टर तो देखील समोरच्या दिशेने एवढा लांब मारला जातोय आणि धावसंख्येला मात्र 50 उंबरठ्यावर अगदी समोर मोठ्या मंचावर स्ट्रोक गेलाय धनंजयचा. पुण्याचा हा ब्लास्ट मुंबईमध्ये धुमाकूळ घालतोय, कारण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो या मैदानात सिक्स मारणं सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या मैदानात आत्तापर्यंत 2 मारलेत ते मात्र धनंजयने एकाच मॅचमध्ये, असं सांगण्यासारखी स्पर्धा आहे. यावेळेला मात्र वेगात टाकलेला बॉल जरूर होता आणि तो मात्र बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकत नाही आहे. 47 कुठेतरी संदीप कदम समाधानही असतील, कारण आता ज्यांच्या मनात त्याने विचार केला असेल 40, 45, 50 आमची धावसंख्या जावी, त्याच्या उंबरठ्यावर जरूर जाऊन पोहोचले. 47 धावफलक गेलाय. धनंजय भिंताडे योग्य वेळेला बॅटिंगला आले आणि तदनंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे प्रभावित करणारी होती. काही वेळेला मात्र वेगात बॉल टोलवण्याचा प्रयत्न तर जरूर या ठिकाणी झालाय आणि बाधवून माघारी परतावं लागेल या ठिकाणी. आणि 47 आणि विजयासाठी 48 आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर जरूर ठेवण्यात आलेलं आहे. धनंजय भिंताडेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. हेलिकॉप्टर जो मारलाय समोरच्या दिशेने सकाळी 2:30 तो लक्षात राहण्यासारखा आहे. आणि पहिला डाव तर संपलाय, सामन्यात चुरस तर नक्की निर्माण होईल अशा पद्धतीची मात्र या ठिकाणी बॅटिंग झाली उत्तरार्धात सुरुवातीला. आणि विशेष म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये रन आलेले आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा कुणालजी दाते यांना आमंत्रित करीन. हॅलो हॅलो, थँक्यू चंदू सर, यांना तुम्ही ऐकत होतात राष्ट्रवादी चषक 2019 पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, वेलकम सुस्वागतम. जे प्रेक्षक अजूनही आमच्याबरोबर युट्यूबशी जुळलेत त्यांचं सहर्ष स्वागत. आता ही मॅच आहे श्री इलेव्हन घाटकोपरच्या विरुद्ध मॅग्निफिसेंट नवी मुंबईमध्ये. अठ्ठेचाळीस रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 48 किती झाले आपण.
27 तर निहाल पहिले षटक टाकण्यासाठी इथे सज्ज होईल. पुणे परिसरातील हा बॉलर टीम श्री इलेव्हन घाटकोपरकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 36 बॉलमध्ये रन करायचे तर 48 स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रथमेश पवार. पहिला बॉल फेस करत असताना पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये येते अपयश आणि खूप चांगला बॉल फिरवलाय. बोटांची जादू पेश करत असताना निहाल पहिल्या बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 48 रनचं लक्ष. प्रथमेसाठी हा बॉल यावेळेला चायनीज लेमन कट घेऊन बॉल जातोय फाईन लेग घोषित क्षेत्रामध्ये. एक रनने श्रीगणेशा होतोय. मॅग्निफिसंट नवी मुंबईची धावसंख्या स्कोरबोर्डवर 1. 48 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. मगाशी ज्या पद्धतीने संदीप कदम यांनी सांगितलं 50 आसपास आम्ही टार्गेट सेट करू, अगदी तसाच प्रयत्न धनंजय भिंताळेने केला. आनंदने आज चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये आणि सन्मानजनक धावसंख्या उभारली. प्रथमेशच्या बॅटमधून बॉल हवेत आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने जोपर्यंत बॉल ट्रॅव्हल होतोय तिथे फिल्डिंग होईल. 2 रन कम्प्लीट करत असताना प्रथमेश रन होत्या स्कोरबोर्डवर 3. सर्वाधिक दूरवरचं क्षेत्र आहे काऊ कॉर्नर मिड विकेट रिजन. त्या दिशेने षटकार मारणं तितकंसं कठीण आहे परंतु त्या दिशेने देखील टीम श्री इलेव्हन घाटकोपरच्या आनंदने षटकार ठोकला. त्यानंतर धनंजय भिंताळेने खूप चांगला स्ट्रोक दाखवला. हेलिकॉप्टर शॉट ऑफ द नाईट तो होता आणि यावेळेला एक रन घेण्याचा प्रयत्न दर्शवलाय. प्रयत्नांना यश येते. अंपायरचा इशारा देखील लेग बाईज येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. रन झाले स्कोरबोर्डवर 4. छत्तीस बॉलमध्ये 48 रन. 12 रन एक्स्ट्रा इथे करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅग्निफिसंट नवी मुंबईला. या मॅचमध्ये लक्ष चांगलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने घाम गळावा लागला मॅग्निफिसंट नवी मुंबईला या कडाक्याच्या थंडीमध्ये तसाच घाम गाळावा लागेल या मॅचमध्ये. भूषण पाटील पहिल्या मॅचमध्ये त्याला आलं होतं अपयश. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याच्याकडून अपेक्षा असेल प्रेक्षकांना, त्याच्याकडून अपेक्षा असेल मॅग्निफिसंट टीमच्या मॅनेजमेंटला. आता 32 बॉलमध्ये रन करायचे 44 8.25 सरासरीने. भूषणसाठी हा बॉल बॅकफुटला गेलाय. मगाशी तिथेच अडकला होता भूषण आणि आता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि अंपायरचा इशारा हा चौकार. कॅश ड्रॉप आणि या 4 रन. महत्वाच्या वेळेला महत्वाच्या क्षणी एक चांगला चौकार येतोय बॅट्समन भूषण पाटील. पहिला बॉल फेस करतोय 400 स्ट्राईक रेटने. हा चौकार तिथे आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. शॉर्ट बॉलवर तुटून पडलाय भूषण आणि त्याला मिळतील 4 रन. रन झालेत 8. प्रयत्न तर चांगला केला होता त्या डीपमध्ये फिल्डरने. भावेश शेलार तिथे होता. रन झाले स्कोरबोर्डवर 8. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा शिल्लक. श्री इलेव्हन घाटकोपरच्या विरुद्ध मॅग्निफिसंट नवी मुंबई अशी रंगतदार मॅच. भूषणसाठी हा बॉल पिच झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि अंपायरचा इशारा येतोय. पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या ओव्हरमध्ये रन बनवलेत 8 मॅग्निफिसंट नवी मुंबईने. खूप चांगला निर्णय इथे अंपायरच्या वतीने कारण अगदी कोपराला ब्रश झाला होता हा बॉल हाताच्या दिशेने आणि त्यामुळे अंपायरचा सिग्नल येतोय नॉट आऊट. रन झालेत 8 विदाऊट लॉस टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई. दोन ओव्हर ते 5 ओव्हरच्या दरम्यान तुम्ही कधीही पॉवर प्ले घेऊ शकता आणि इथे मॅग्निफिसंट नवी मुंबईने दुसऱ्याच ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय कारण 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सध्या तरी पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे आमचे अंपायर घोषित करत असताना
आणि आता बॅटिंग पॉवर प्लेमध्ये रन आता स्कोरवर आहेत 8. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये टॉप एज पहिलाच बॉल फेस करत असताना सचिन सेठचा कॅच पकडली जाईल सचिन सेठकडून. बॅट्समन आउट होतोय प्रथमेश पवार. मोठी विकेट सचिन सेठच्या खात्यामध्ये, प्रथमेश आउट झालाय. मोठा हादरा टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईला 8 या आकड्यावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्यामध्ये आलाय अपयश. आणि आता या मॅचमध्ये टार्गेट आहे 48, आता लक्ष्य पार करायचं आहे 40 रनचं. नवीन बॅट्समन ग्राउंडवर जात असताना किरण पवार. 40 रनची अजूनही आवश्यकता असेल या मॅचमध्ये. 6 ओव्हरची मॅच, पहिलं षटक संपलंय. 7 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. एकोणतीस बॉलमध्ये 40 रन हे समीकरण. प्रथमेश पवार 5 बॉलमध्ये रन केले 3. भूषण पाटील वैयक्तिक खेळतोय 4 रनवर. किरण पवार नंबर 18 सध्या ग्राउंडवर खेळण्यासाठी तयार. श्री इलेव्हनच्या विरुद्ध मॅग्निफिसंट नवी मुंबई मॅच नंबर 6 आजच्या रात्रीमधली. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते सचिन सेठच्या खात्यामध्ये. चांगली बॉलिंग करत असताना सचिन स्ट्रायकिंग एंडला खेळेल आता किरण पवार. अंपायर कडून गार्ड घेत असताना पॉइंट कवर पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट कवर 30 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑनला. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. शॉर्ट बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न किरण याचा. चांगली बॉलिंग करत असताना सचिन सेठ 8 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. एक फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली बॉलिंग करत असताना सचिन सेठ, एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये. हे 30 सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत रन मिळालेली नाही आहे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, इनफील्डच्या डोक्यावरून भेदून काढलाय हा स्ट्रोक. परंतु इथे एक रन कंप्लीट होते. दुसरे रन घेण्याचा प्रयत्न किरणचा. 2 रन त्याला मिळतील. 2 रन किरणच्या खात्यामध्ये. रन झाले स्कोरबोर्डवर 10. षटक क्रमांक इथे दुसरं चालू असताना 10 रन आहे स्कोरबोर्डवर. टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई राष्ट्रवादी चषक 2019 ही महत्वपूर्ण मॅच, क्वार्टर फायनलचा हा सामना. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. गली रिजन मधून बॉल निघतोय तो तुरी. 1 रन मिळेल किरण पवारच्या खात्यामध्ये. मॅग्निफिसंटच्या खात्यामध्ये 11-1. टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई 4 बॉल आतापर्यंत टाकले, 3 रन खर्च केलेत या ओव्हरमध्ये सचिन सेठने. चांगली बॉलिंग करत असताना बॅटिंग पॉवर प्लेमध्ये सचिन सेठ. टीम श्री इलेव्हन घाटकोपरकडून यावेळेला पीच झाल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येतोय. चांगलं कमबॅक इथे होत असताना या ओव्हरमध्ये श्री इलेव्हन घाटकोपरचं. चांगली बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरमधला. फेस करेल बॅट्समन किरण पवार. रन झालेत 11-11 बॉलच्या समाप्तीनंतर. या बॉलवर सिंगल ने स्ट्राइक रोटेट केली जाईल. षटकाची समाप्ती होते 12 बॉलच्या समाप्तीनंतर. स्कोरबोर्डवर रन आहेत 12. या मॅचमध्ये टार्गेट ठेवण्यात आलं होतं 48 रनचं आणि आता 24 बॉलमध्ये रन करायचे 36. बॅटिंग करणारी टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईला 24 बॉल आणि 36 रन. चोवीस बॉल आणि 36 रनची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये. राष्ट्रवादी चषक 2019 हा सोहळा, मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. 24 बॉलमध्ये 36 रन करायचे आहेत मॅग्निफिसंट नवी मुंबईला. श्री इलेव्हन घाटकोपरच्या विरुद्ध ही मॅच. रिक्वायर रन रेट 9 जाऊन पोहोचलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 9 रन इथे करावे लागतील. ओव्हर नंबर 3 वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकताना दिसेल निहाल, कारण या अगोदर त्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केल्या होत्या 8.
या ओव्हरमध्ये सचिन सेठने रन खर्च केल्यात फक्त चार. दोन ओव्हरमध्ये रन झालेत बारा. स्ट्रायकिंग यायला खेळतोय भूषण पाटील आणि त्याच्यासमोर असेल निहाल. पहिला बॉल इथे खूप चांगला ऑफ ड्राईव्ह पेश केला, डीपमध्ये फिल्डर आहे. एकच रन भूषणच्या खात्यामध्ये जाईल या सिंगल नंतर. रन झाले तेरा. शांत संयमी क्रिकेट सध्या मैदानामध्ये रंगतंय. अतिशय शांत वातावरणामध्ये राष्ट्रवादी चषक 2019. घड्याळामध्ये जवळपास 2:45 झालेत आणि या वातावरणामध्ये हे क्रिकेट रंगतंय. 23 बॉलमध्ये रन करायचे आहेत 35. 9.13 सरासरीने इथे रन करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. लक्ष चांगलं आहे 48 रनचं. फायटिंग स्कोर निर्माण केलाय टीम श्री इलेव्हन घाटकोपरने. कौतुक करायला पाहिजे धनंजय भिंताडेचं, कौतुक करायला पाहिजे आनंदचं, ज्यांनी टीमला सावरलं आणि स्कोरबोर्डवर रन लावलेत. किरण पवारसाठी हा बॉल यावेळेला गली रिजनमध्ये, फक्त दिशा दिली तिथे. फिल्डिंग चांगली होती परंतु थ्रो खराब आहे. एक रन इथे कम्प्लीट केली जाईल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होताना दिसत नाही आहे किरणचा. फक्त एकच रन किरणला मिळेल आणि या सिंगल नंतर रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 14. तर 22 बॉलमध्ये अजूनही 34 रनची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. भूषण पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉलमध्ये रन त्याने केलेत 5. चांगली लाईन, खूप चांगला बॉल आणि ते एक किरण पवारने कॉल केलाय सिंगल रनसाठी. वेगवान एक रन इथे कम्प्लीट केली जाते. 22 इशारा इथे अंपायर घोषित करत असताना निहाल चांगलं षटक इथे हाताळत असताना या ओव्हरमध्ये देखील. 21 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता. एक रन 22 स्वरूपामध्ये मिळेल टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईला. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. रन झाले स्कोरबोर्डवर 15. विकेट गमावली 1. 21 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता. 33 रिक्वायर्ड फ्रॉम 21. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन किरण, नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटील, बॉलर नियाल. चांगली बॉलिंग पीच झाल्यानंतर हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे पॉईंटच्या दरम्यान. तोपर्यंत एक रन तिथे कम्प्लीट करत असताना किरण सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करतोय परंतु आता रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या समोर. प्रत्येक बॉलनंतर समीकरण बदलते. 20 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता. 9.60 सरासरीने या रन करायचे आहेत. गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि अखेरच्या क्षणाला किरणने मन बनवलं. हलक्या हाताने दिशा दिली पॉईंटला आणि एक रन कम्प्लीट केलाय. 20 बॉलमध्ये अजूनही रन करायचे आहेत 32. बॅटिंग करणारी टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईला. 20 बॉल आणि 32 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला खेळतो बॅट्समन भूषण पाटील. डावखुऱ्या हाताचा एक तडाखेबंद बॅट्समन. फटका ऑन साईडला खेळून काढलाय भूषणने. डीपमध्ये फिल्डर आहे. तोपर्यंत जाईल स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये. एक रन कम्प्लीट करत असताना भूषण आणि या सिंगल नंतर रन इथे होता स्कोरबोर्डवर 17. 19 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता या मॅचमध्ये. रिक्वायर रन रेट आता जवळपास 10 आसपास जाऊन पोहोचलाय टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी. 48 रनचं लक्ष पार करायचं आहे. 17 बॉलचा खेळ संपलाय आणि 17 बॉलमध्ये त्यांनी रन केले 17. शेवटचा बॉल या ओव्हरमधला आणि आता किरणच्या बॅटमधून स्ट्रोक चांगला येतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल सीमारेषा पार. किरण पवारच्या बॅटमधून हा चौकार. समीकरण बदललंय. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. रन झाले स्कोरबोर्डवर 21 आणि आता 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9 सरासरीने 27. 18 बॉल आणि 27 रन.
तर 18 बॉल मध्ये 27 रनची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 27 रन रिक्वायर 109. भूषणच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक येतोय, तोपर्यंत एक रन कम्प्लीट केली जाईल भूषण कडून आणि या सिंगल नंतर तो स्ट्राइक रोटेट करतोय. आता रन करायच्या 17 बॉल मध्ये 26. 17 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता. श्री इलेव्हन घाटकोपरच्या विरुद्ध मॅग्निफिसेंट नवी मुंबई अशी ही मॅच. जो संघ जिंकेल तो संघ जाईल सेमी फायनल मध्ये आणि सेमी फायनल मध्ये लढत होईल ट्रायडन इलेव्हन नवी मुंबईच्या विरुद्ध. 17 बॉल मध्ये 26 रनची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सन्मानजनक धावसंख्या उभारली श्री इलेव्हन घाटकोपरने. धनंजय भिंताडेचं कौतुक व्हायला पाहिजे. आनंदने चांगली बॅटिंग केली, संयमाने खेळ करत असताना आक्रमण त्यांनी केलं शेवटच्या काही बॉलर्सवर. आज अंगद पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये महागडी बॉलिंग केली. किरण पवारसाठी हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न बीट केला जात आहे सचिन सेटकडून. सचिन सेटने याही अगोदर किरण पवारच्या विरुद्ध चांगली बॉलिंग केली आणि आता याही ओव्हरमध्ये सचिन सेट खूप चांगली कामगिरी करत असताना अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगले योगदान दिले सचिन सेटने. चांगली बॉलिंग तो करत असताना किरण पवारच्या विरुद्ध. आता किरणच्या बॅटमधून हा फटका हवेत आहे डीप कव्हर पॉइंटला. जोपर्यंत बॉल जाईल तोपर्यंत 2 रन इथे किरण पवार कंप्लीट करत असताना टीमसाठी रन होत आहे स्कोरबोर्डवर 24. अजूनही अर्ध्या रन करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक. 15 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. किरण पवार विचार विनिमय करून बॅटिंग करत असताना 15 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. 9.60 ची सरासरी इथे गाठावी लागेल या रन कम्प्लीट करण्यासाठी. राष्ट्रवादी चषक 2019चा हा आजच्या दिवसातला खेळ. पहिली रात्र आपल्यासमोर 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या, उद्या 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 15 बॉलमध्ये रन करायचे 24. किरणसाठी हा बॉल आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय. अखेर यश मिळतंय बॉलर सचिन सेटला आणि आता या मॅचमध्ये रन करायचे 14 बॉलमध्ये 24. चौदा बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. किरण पवारने 11 बॉल फेस केले एक चौकारासह. 12 रन त्याच्या खात्यामध्ये आहेत. 109 त्याचा स्ट्राईक रेट. रिक्वायर रन रेट आता झपाट्याने वाढतोय. 10.29 च्या सरासरी इथे रन करायचे आहेत. नवीन बॅट्समन आलाय अक्कू अख्तर शेख. सचिन सेट इथे बॉलिंग करत असताना आतापर्यंत 11 बॉल सचिन सेटने टाकले. 7 रन त्याने खर्च केले. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. चांगली बॉलिंग इथे करत असताना सचिन सेट आणि महत्त्वपूर्ण विकेट त्याने घेतल्यात. यानंतर ट्रायडन इलेव्हन नवी मुंबई टीमने तयार राहायचं आहे. लगेचच आपली मॅच खेळवली जाईल. बॉल शिल्लक आहे 14. मॅचमध्ये रन करायचे 24. 14 बॉल आणि 24 रन. अख्तर शेखसाठी हा बॉल. यावेळेला अपील चांगली होती. तत्पूर्वी 1 रन कम्प्लीट केली जाते. लेग बायचा इशारा ते अंपायर घोषित करत असताना या मॅचमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे दोन्ही टीमचा. 13 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. भूषण पाटील आता स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. मॅग्निफिसंट नवी मुंबईकडून भूषणने आतापर्यंत 6 बॉल फेस केलेत, रन केलेत 7. लेग बायचा इशारा इथे घोषित केला अंपायरने, त्यामुळे अख्तरचं अजूनही खातं उघडलेलं नाही आहे. 1 बॉल फेस करत असताना सचिन सेटने आतापर्यंत रन खर्च केले 7. शेवटचा बॉल त्याच्या ओव्हरचा आता टाकण्यासाठी तो तयार. त्याने विकेट मिळवलेत या मॅचमध्ये आतापर्यंत 2. रिक्वायर रन रेट अजूनही वाढतोय. 10.62 च्या सरासरीने ते रन करायचे. 13 बॉलमध्ये 23 रन.
13 बॉल आणि 23 रन हे समीकरण. ते मात्र आणखीन एक चांगला बॉल, दोन षटकाचा खेळ सचिन सेठच्या कोट्यातला इथे संपलाय. दोन ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केला फक्त 7 आणि विकेट मिळवलेत आपल्या टीमसाठी 2. शेवटचा बॉल देखील अचूक टप्प्यावर इथे हाताळला. भूषणला बीट करत बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत मॅग्निफिसंट नवी मुंबईला. 23 12 बॉल आणि 23 रन कंपल्सरी टार्गेट चेस हा या स्पर्धेचा नियम. बारा बॉल मध्ये 23 रन. बारा बॉल आणि 23 रन. या ओव्हरमध्ये संगमेश वाघमारे बॉलिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल अक्कूच्या विरुद्ध त्याने हाताळला. तत्पूर्वी 1 रन इथे अक्कू कम्प्लीट करत असताना आता रन करायचे आहेत या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 22. रिक्वायर रन रेट आता जाऊन पोचलाय 12 घरामध्ये. भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडला. संगमेश वाघमारे हे षटक हाताळण्यासाठी तयार. 11 बॉलमध्ये रन करायचे आहेत 22. यावेळेला शॉर्ट बॉल होता भूषणसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा स्ट्रोक जातोय. रन मिळतील या स्ट्रोकवर फक्त 1. 21 रनची आवश्यकता आता या मॅचमध्ये आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 21 मॅग्निफिसंट नवी मुंबईला. दहा बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये. राष्ट्रवादी चषक 2019 सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दहा बॉल आणि 21 रन कंपल्सरी टार्गेट चेस. भूषणसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार येतोय हा षटकार. आणि आता समीकरण बदलतंय. 9 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईला. हाफ ट्रॅकर होता बॅकफुटला जाऊन मिडविकेटला पुल केलाय. भूषणच्या बॅटमधून येतो एक मोठा षटकार. आणि आता या मॅचमध्ये समीकरण बदललंय. 9 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15. 9 बॉल आणि 15 रन. चांगला हिट भूषणच्या बॅटमधून. 9 बॉल आणि 15 रनची अजूनही आवश्यकता आहे मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला. सेन्सिबल बॅटिंग करत असताना भूषण काल देखील खूप चांगला क्रिकेट तो खेळला व्हियान मॅट्रिक्स ट्रॉफी ओवळेमध्ये. शेवटच्या मॅचमध्ये दमदार खेळ करत त्यांनी ती ट्रॉफी जिंकली मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी. परंतु आता संगमेश वाघमारेला थोडासा विचार करावा लागेल. आणखीन एक चांगला फटका भूषणच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. आता लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करतोय भूषण पाटीलचा षटकार. आणि या षटकारानंतर आता समीकरण बदललंय. या मॅचमध्ये कहाणी मेटविस्ट. भूषण पाटील ही इज ऑन फायर नाव. लोअर फुल टोस बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. 8 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. बॉलची मागणी मला वाटते ग्राउंडमध्ये केली जाते.
आता है ध्रुबक अजून एक लेखा दोन बॉल पाहिजे असतात आम्ही एक नाही घेतो आम्ही एकच देतो तर इथे या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत 9 6.75 ची सरासरी आता गाठायची आहे भूषणच्या 2 षटकाराने या मॅचचं समीकरण जवळपास बदलून टाकले परंतु अजूनही या मॅचचा पिक्चर बाकी आहे 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत 9 बॅटिंग करणाऱ्या मॅग्निफिसेंट नवी मुंबईला आणखीन एक चांगला फटका येते भूषणच्या बॅट मधून आता मात्र हा दमदार चौकार येतोय बॉटम हँडचा खूप चांगला वापर आनंद इथे मात्र लॉंग ऑफला फिल्डिंग करत होता आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूने हा चौकार ठोकलाय भूषण पाटीलने 7 बॉल मध्ये फक्त 5 रनची आवश्यकता वैयक्तिक 24 रनवर नॉट आउट खेळतोय भूषण पाटील या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये रन करायचे 24 218 स्ट्राईक रेटने षटकार ठोकलेत त्याने 2 या ओव्हरमध्ये लाजवाब बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना भूषण पाटील आता मात्र कम बॅक केलंय संगमेश वाघमारेने आणि विकेट मिळवली आहे बॅट्समन भूषण पाटीलची आणि आता या मॅच मध्ये समीकरण आलंय 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 5 कंपल्सरी टार्गेट चेस रन झाले 43 6 बॉल आणि 5 रन 12 बॉल मध्ये 24 रन 200 स्ट्राईक रेटने 2 षटकार 2 चौकारांनीशी भूषण पाटीलने या रन आपल्या खात्यामध्ये लावल्यात नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय पिंटू आणि आता त्याच्यासमोर समीकरण आहे 6 बॉल मध्ये 5 रन सहा बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत संदीप कदम टीमचे कॅप्टन बॅट्समन आहे अख्तर स्ट्रायकिंग एंडला फक्त 5 रनची आवश्यकता 6 बॉलच्या या खेळामध्ये टॉसडी यायचंय या मॅचच्या नंतर जी सामना इथे होणार आहे ट्रायडंट 11 नवी मुंबई आणि या मॅचमधून जिंकलेली टीम तर ट्रायडंट 11 नवी मुंबई टीमचे कॅप्टन योगेश आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस तिथे केला जाईल पहिलाच बॉल संदीप यांचा खराब आहे अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आता रन करायचे आहेत फक्त 4 6 बॉलचा खेळ शिल्लक 6 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता शॉर्ट बॉल होता कॅच इज द कॉल आणि इथे मात्र कॅच पकडली जाते मिडविकेटच्या दरम्यान खूप चांगली कॅच सचिन सेठने तिथे पकडली आणि आता या मॅच मध्ये अजूनही 5 बॉल मध्ये रन करायचे 4 अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी 5 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता 44-4 मॅग्निफिसंट नवी मुंबई नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत असताना अर्षद मेमन होंडो पाच बॉलमध्ये आवश्यकता आहे अजूनही 4 रनची बॅट्समनला इथे बीट केलंय आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय
चार बॉल मध्ये चार रन ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन चित्त थरारक सामना आता प्रेक्षकांच्या समोर इथे रंगतोय. चार बॉल मध्ये चार रन ची आवश्यकता मॅग्निफिसंट नवी मुंबईला. भूषण पाटीलने खूप चांगली इनिंग पेश केली परंतु त्याची विकेट गमावल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा टीमवर संकट ओढावलंय. चार बॉल मध्ये चार रन. टीमचा कॅप्टन संदीप कदम चांगली बॉलिंग करत असताना आपल्या टीमसाठी स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. अर्षद ओंडो पुन्हा एकदा अर्षद ओंडोला इथे बीट केलंय. रन घेण्याचा प्रयत्न आणि तो होईल रन आउट. तीन बॉल मध्ये चार रनची आवश्यकता. तीन बॉल मध्ये चार रन. दोन्हीच्या दोन्ही बॉल इथे निर्धाव खेळलाय अर्षद ओंडो आणि आता तीन बॉल मध्ये रन करायचे चार या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन आलाय अयुब. तीन बॉल आणि चार रनची आवश्यकता. खूप चांगला सामना आजच्या या रात्रीमधला मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या विरुद्ध श्री इलेव्हन घाटकोपर. स्वतः संदीप कदम लास्ट ओव्हरमध्ये स्वतः खांद्यावर जबाबदारी घेतली आणि आतापर्यंत चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. या मॅचमध्ये अजूनही तीन बॉलमध्ये चार रनची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या मॅग्निफिसंट नवी मुंबईला स्ट्रायकिंग एंडला आला पिंटू पारचा. सातत्याने या मैदानावर खेळण्याचा सराव आहे. घरच्या मैदानावर आता बॅटिंग करायची आहे. टीमला रन करायचे चार. बॅकफुटला जाऊन खूप चांगला कट केला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे त्याला भेदून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय मॅग्निफिसंट नवी मुंबईने. वेल प्लेड मॅग्निफिसंट नवी मुंबई. हॅडलक टीम श्री इलेव्हन घाटकोपर आणि या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार ठरलाय. बॅट्समन भूषण पाटील या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर चेतन चारच्या यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. टॉस अडिया चला प्रॅक्टिस इथे करू नका. लगेचच मॅच चालू होईल. तीन वाजून गेलेत. सुरेंद्र अण्णा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला प्रथमेश